दांभिक तेला बंडखोरपणे उघडे केले. नाटक बघणाऱ्याला अथवा वाचणाऱ्याला त्याचे म्हणणे ऐकून विचार करण्याखेरीज गत्यंतरच राहत नाही. अंतर्मुख होऊन तो भोवतालचा स्वतःच्या मनाचा विचारांचा मागोवा घेऊ लागतो. सजगपणे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी किती हुबेहूब नाटकात घेतल्या आहेत हे लक्षात येऊन वाचक विस्मयचकित होतो. जसे अ डॉल्स हाऊसमधील नोरा, आपले घर म्हणजे बातुकलीतले घर आहे, त्यात मी, तुझी बायको, तुझी बाहुली बायको, अगदी अशीच माझ्या पप्पांच्या घरात मी त्याची बाहुली मुलगी होते. या आपल्या खेळघरात आपली मुले माझे बाहुला बाहुली आहेत. सुरुवातीला मला खूप मजा यायची जेव्हा तू माझ्याशी खेळायचास. जशी मुलांना येते मी त्यांच्याशी खेळते तेव्हा. असे आहे आपले लग्न. टोरवाल्ट नवऱ्याच्या आडनावाने त्याला संबोधून हताशपणे असे म्हणणारी नोरा जशी समजायला लागली तशी मी तिच्या अधिकाधिक प्रेमात पडत गेले. तिच्यामध्ये काही विलक्षण गुण होते. ती खूप कर्तबगार स्त्री होती, म्हणून नव्हे तर तिची तिला समजत जाणारी ती आपल्या काय हवे आहे याचे अंकुरत जाणारे तिचे आत्मभान पाहताना वाचताना तिच्या आलेखासमवेत आपणही मोठे होतो या जाणीवेचा प्रत्यय देणारे अ डॉल्स हाऊस हे नाटक आणि नोरा ही त्यातली नायिका. ज्याच्याशी लग्न झाले आहे त्या पुरुषावर नवरा म्हणून प्रेम केले पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याने वाटेल तसे बोलले वागले, त्याचे दुःख झाले तरी सहन केले पाहिजे, त्याचे वर्चस्व नेहमीच मान्य केले पाहिजे. अशा वातावरणात मोठी झालेली नोरा हेल्मरला नवरा म्हणून स्वीकारते, त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. प्रसंगी स्वतःच्या अस्मितेला आवडीला मुरड घालून मुले नवरा संसार यांच्या सुखासाठी आनंदासाठी काटकसुरीने निगुतीने संसार करते. सारे अगदी मनापासून आनंदाने हेल्मर तिला एखाद्या प्रिय पाळीव प्राण्याप्रमाणे बोलवावे कुरवाळावे, तसे नोराला खारुताई स्कायलार्क माझी बाहुली माय प्रेशियस पजेशन्स माझी मूल्यवान मालकीची वस्तू म्हणून संबोधतो. हे पण ती कुठेही कसलाही ओरखडाही उठू न देता मान्य करते, त्याला प्रतिसाद देते. मात्र हाच हेल्मर नोराच्या क्षणिक चुकीने तिच्या अनवधानाने जगाचा अनुभव नसलेल्यामुळे झालेल्या एका चुकीमुळे एकदम परका पुरुष बनतो. इतके अपार प्रेम असलेल्या नोराला अगदी गुन्हेगार ठरवण्यापर्यंत त्याची शब्दाची मजल जाते. इतके दिवस आपली मुले असलेली अचानक माझी मुले होतात आणि तुझ्यासारखी बाई त्याच्या सहवासात राहिली तर तीही तुझ्यासारखी गुन्हेगार होतील, असे शब्दाचे आसूड अवाक होऊन झेलत राहतेही.